तुमच्या भावांना बहिणींना झालं का नाही जेवण? आज काय बेत चाललाय तुमच्या दाजीचं चाललंय जेवण? आज काय आपण जेवून बसलो होतो, आता थोडाच भात राहिलाय हो का? म्हणलं दाजींच्याच होटाला ना पोटाला यायचा, त्याच्यामुळं म्हणलं तुम्हीच खा. तुमच्या दाजींना जेवायला लावलंय आज. मस्तपैकी बेत बनवला होता आज आपण, पापड मसाली भात. कालवण नव्हतं बरं का केलं काय? कुरुम कुरुम पापड. आज मसाली भात लईच भारी केला होता, त्याच्या बरोबर पापड एक नंबर लागतात. आज तुमच्या दाजींच्या आयडीवर जेवणाच्या बेताचा व्हिडिओ सगळं या जेवायला. मस्त मसाली भात पापड. आणि आज तुमचं दाजी नवीन घरापाशीच बसले तर जेवाया. आज आपण नवीन घराच्या वट्यावर बसतो, तिकडं पडवीला वट्यावर नवीन घराचा वटा आहे आपल्या. पापड एक नंबर लागतात. झालं का ना जेवण सगळ्यांचं? अंजुला आणि मंजुला आपण घेऊन गेलतो ना तिकडं डोंगराकडं, तिकडं जेवण झालं आपलं. आणले जरा पाय मोकळा करून, म्हणलं आपला बी होईल पाय मोकळा. लय भारी भात झाला. पिल्लू ना केलाय भात आज? कसा केलाय बघू. पिल्लू ना केलाय? पिल्लू ने कसा आहे भात? एकच नंबर मसाले भात भात केलाय. कस वाटतय जेवाय वाट्यावर? एकदम भाई वाट्या. उडद तर पापड एक नंबर लागतात ह्या. आवडीनं आवडीनं खायचं आवडीनं. पापड खाव मस्त रह, उडत पापड खाव मस्त रह. सगळा खाऊन घेते बात. गवली सरायलाय, सरायला काय झालं? आपलं पिल्लू अपूर्वा शिवण्या सगळे जीवले, जीवन खेळा गेल्यात. जीवन जा म्हणलं तुम्ही डोंगराकडे गेलतो ना आपण, त्याच्यामुळं आज काय आमच्या भावांना बहिणींना भेट दाखवायला जमला नाही. म्हणलं दाजींचा चाललाय बेटावर रगडा, म्हणलं दाजींचाच काढा व्हिडिओ. पापड तोंडाला लागल्या कुठं ग बसू वाटतय? खाऊच वाटते तो या. आता आहे ना पावसाचं वातावरण झालंय हो का? काय झालं याला? पावसाचं ते काय होतंय? आभाळ येतंय, ऊन पडतंय, आभाळ येतंय, ऊन पडतंय, असं होतं या. मस्त बघी भात भात खाव मस्त रह, तंदुरुस्त रह, तंदुरुस्त रह. दाजी म्हणतात तुमचं भात खाव आणि तंदुरुस्त रह. खाओ पिओ मस्त मजेत रह, मस्त मजेत रह. टेन्शन घ्यायचं ना? टेन्शन घेतलं ना की ज्यादा टेन्शन होत.
टेंशन लेने का नहीं, मस्त पापड़ खाने का। कस का वाटला भावान बहनी ना भात है को ना भरे? एक नंबर, एक नंबर। चला तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी। बाय बाय।